देशात सध्या कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात वाढत आहे राज्यातही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय अशा परिस्थितीत उद्योगधंदे ठप्प असल्यानं काही श्रमिक कामगारांनी आपल्या राज्याची वाट धरली आहे मात्र नंतर सरकारनं त्यांच्यासाठी रेल्वेसेवा सुरू करत त्यांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळते सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबत बोलताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रात प्रशासन कोलमडलंय आणि राज्यात नेतृत्वाची कमतरता असल्याचा आरोप केला महाराष्ट्र सरकारनं श्रमिक रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याचं केलेल्या आरोपाचं गोयल यांनी खंडन केलं तसंच हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी कधीही माझ्याशी संपर्क साधला नाही या व्यतिरिक्त ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार राज्याचे मुख्य सचिव आणि नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते असा आरोपही त्यांनी यावेळी केला एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकारावरती भाष्य केलं आहे संदर्भात मी वाहिन्यांवर टीका होत असल्याचं पाहिलं त्यानंतर मी महाराष्ट्राला त्वरित एकशे पंचवीस रेल्वेगाड्या पाठवण्याचा निर्णय घेतला तसंच आम्हाला त्वरित यादी मिळावी यासाठी राज्य सरकारला यादी तयार करण्याचं सं स सांगितलं होतं महाराष्ट्राला हव्यात रेल्वे रेल्वेगाड्या पुरवण्याची आमची तयारी आहे परंतु सरकारकडे याद्या तयार नाहीत ही वाईट बाब आहे सध्या हे श्रमिक प्रवासी कुठे आहेत याबाबतीतलेही माहिती नाही महाराष्ट्र आणि मुंबईचं वास्तव प्रत्येकासमोर आहे राज माझं राज्य आणि माझं शहर आज ज्या परिस्थितीतून जात आहे ते पाहून मला वाईट वाटतंय असंही गोयल म्हणाले रेल्वे प्रशासनानं सोमवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या रेल्वेगाड्या हव्यात यासाठी यादी सोपवण्याची विनंती केली परंतु राज्य सरकारकडून कोणतंही एकत्रित उत्तर मिळालं नाही असा दावा त्यांनी केला आहे महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे जेव्हा श्रमिकांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती केली तेव्हा सरकारकडून कोणतंही पाऊल उचलण्यात आलं नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी चोवीस मे रोजी राज्याला संबोधित करताना केला श्रमिकांसाठी आम्ही ऐंशी रेल्वे गाड्यांची मागणी केली होती पण पन पन्नास टक्के रेल्वेगाड्यांना परवानगी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज